नमस्कार, मी झुंबर पिंपळकर, पाणी फाउंडेशन, बीड तालुका समन्वयक। सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017 ही ज्यावेळेस कळंब तालुक्यामध्ये आली त्यावेळेस माझ्या गावाने देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचं ठरवलं। प्रशिक्षणार्थी म्हणून मी स्वतः ट्रेनिंग घ्यायला गेलो आणि त्या ट्रेनिंगमधून मिळालेले जे ज्ञान आहे ना ते अविस्मरणीय ज्ञान म्हणायला हरकत नाही। या ज्ञानाचा वापर करून गावातील शेतकरी असेल त्याला समृद्ध करण्याइतपत, गावातील पाणी प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी मी चंग बांधला आणि सर्व गावाला एकत्र केलं। गावातील सगळेजण एकत्र आले आणि जलक्रांतीला सुरुवात झाली। श्रमदानाच्या माध्यमातून कामं खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली। परंतु याच वेळेस ज्ञान प्रबोधिनी आणि प्रसाददादा चिक्षे यांच्या सहवासात मी आलो आणि मला असं वाटतं की माझ्या जीवनालाच कलाटणी त्यावेळेसपासून मिळाली। एवढं मोठ्या प्रमाणात काम करायला संधी प्राप्त केली ज्ञान प्रबोधिनीनं की 1450 हेक्टरवरती जलसंधारणाची कामं झाली आणि ही एवढी मोठी कामं झाल्यानंतरनं आज गावामध्ये जलक्रांती मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचं फलित म्हणून आज 100 ते 125 शेडनेट पॉलीहाऊस तुती लागवड झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये। फळबागा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत। भाजीपाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे। दूध दुभती जनावरं वाढलेली आहेत। ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज गाव सुखी संपन्न जीवन जगत आहे। त्यानंतर 2018 ज्ञान प्रबोधिनी आणि पाणी फाउंडेशन यांच्या सहकार्यातून आणि माध्यमातून मला कळंब तालुका आणि त्यानंतर 2019 बीड तालुका समन्वयक म्हणून संधी प्राप्त झाली आणि मग आज या ठिकाणी तालुक्यातून मांडवखेल असेल, देवरेची वाडी असेल किंवा मग गुंदेवाडी असेल एवढ्या 4-5 बोटावर मोजण्याइतपत गावांमध्ये नाही तर महाराष्ट्रातून अनेक गावांना ज्ञान प्रबोधिनीनं सहकार्य केलेलं आहे आणि त्या गावामधून जी परिस्थिती आज पाहतो आहे तर त्या ठिकाणची लोकं, त्या ठिकाणचा शेतकरी राजा हा सुखी संपन्न शांतीचं समाधानाचं जीवन जगतो आहे, आनंदाचं जीवन जगतो आहे। हा जो बदल माझ्यामध्ये झाला, कारण केवळ एकेकाळी शाळेवर नोकरी करत असताना केवळ 6 तास नोकरी करायची आणि नंतरनं मग उन्हाळ्यात फिरायचं, परंतु काहीतरी जीवनात येऊन परिवर्तनवादी काम करायला संधी प्राप्त करून दिली, समाजाचं आपण देखील काहीतरी देणं लागत आहोत याची जाणीव मनामध्ये ज्ञान प्रबोधिनी आणि पाणी फाउंडेशननं माझ्या करून दिली आणि त्यामुळं आज माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल झालेला आहे। मी आज सध्या सुखी, समाधानी आणि आनंदाचं जीवन जगत आहे। असंच परिवर्तन महाराष्ट्रातील अनेक तरुणांमध्ये निर्माण होण्यासाठी येण्यासाठी मी सर्वांना नम्र विनंती करतो। 3 जानेवारी या दिवशी आपण गोष्ट पाण्याची या कार्यक्रमासाठी सर्वांनी लाईव्ह यावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो। धन्यवाद।